नागपूर येथील प्रादेशिक हवामान विभागाने अकोला जिल्ह्यात पुढील 2 दिवस पावसाची शक्यता वर्तवली आहे. नदीकाठच्या गावांना जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मूर्तिजापूर तालुक्यातील उमा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला असून सांडव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. बार्शी टाकळी तालुक्यातील दगडपारवा प्रकल्प 75.85% भरला आहे. या प्रकल्पाच्या क्षेत्रात पाऊस झाल्यास कोणत्याही क्षणी मोरणा नदी विसर्ग सोडला जाऊ शकतो. तेल्हारा तालुक्यातील वाण प्रकल्पात 71.42 जलसाठा झाला असून आज दुपारनंतर वाण नदी पात्रात 52.08 घनलक्ष मीटर प्रति सेल्सिअस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यात पूर्ण मध्यम प्रकल्पातून 13.57 घनलक्ष मीटर प्रति सेल्सिअस यानुसार विसर्ग पूर्णा नदीत सुरू आहे. जिल्ह्यातील इतर नदी लघु पाट बांधारे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्याच्या स्थितीत आहे. ही स्थिती लक्षात घेता नागरिकांनी नदी नाल्यांमध्ये पोहण्याचा प्रयत्न करू नये. पूरस्थिती पाहण्यासाठी नदी काठावर जाऊ नये. वीज व पावसापासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. झाडाखाली आश्रय घेऊ नये. पुलावरून पाणी वाहत असल्यास ते ओलांडू नये. नदी नाला काठावर सेल्फी काढण्याचा मोह टाळावा असे आवाहन अकोला जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. प्रतिनिधी श्याम वाळसकर, विदर्भ ब्युरो चीफ, प्रतीक कुरेकर, सीईएन न्यूज, अकोला. माझी मुंबई माझं घर किंग्स माय होम सॅन सोनाबट्टी इथे सुरू आहे. सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी घरे आजच बुक करा. आज नाही तर कधीच नाही. 41 लाखांपासून 64 लाखांपर्यंत सर्व करा सही. सीईएन न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सीईएन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.